महाराज बिरा संभाजी राजे ही राजशक्ती आणि वारकरी संप्रदायातील आमचे ॲडव्होकेट जयवंतजी महाराज बोधले ही धर्मशक्ती या ठिकाणी एकत्रित आलेली आहे. रामकृष्ण हरे. श्री संत सुखबराय मंदिर या कलशोरण सोहळ्यासाठी जिनी मला अगत्याने बोलवलं ते पुरुषोत्तम महाराज पाटील. इथं आवर्जून इथं उपस्थित जिनी माझ्याबद्दल इतके चांगले उद्गार काढले ते सोपान महाराज सानप ज्यांचं आज कीर्तन होणार आहे ते ॲडव्होकेट जयवंतराव बोधले महाराज ज्यांनी पुढाकार घेतला की मी या कार्यक्रमाला यावं. किंबहुना सर्व संतांची माझी ओळख करून दिली ते आमचे स्वराज्याचे संपर्क प्रमुख स्वराज्याचे प्रवक्ते आणि संपर्क प्रमुख करंजी गायकर. इथं मोठ्या संख्येने इथं उपस्थित खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी या कीर्तनाच्या माध्यमातून ऐकण्यासाठी सर्व जे आपण इथं आलात ते सर्व वारकरी उपस्थित बंधू भगिनींनो, नेहमीच्या भाषणात आणि नेहमीच्या मनोगतमध्ये आणि आजच्या मनोगतमध्ये फार फरक आहे. एरवी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना काही विचार करत नाही मी बोलत राहतो, कारण का मला माहिती आहे पुढं बसणारे लोकंसुद्धा का आले असतात त्यांनासुद्धा टिपा टिपणी थोडं नौटंकी थोडं हसवणं थोडं राजकारण हे सगळे ऐकण्यासाठी आले असतात. पण आज जेवढा एवढा मोठा वारकरी समाज इथं येतो ऐकायला तर त्याच्या मागणं त्याच्या मागचं संतांच्या माध्यमातून आपण जे ऐकायला येतं ते आपण आयुष्यभर आपल्या हृदयात ठेवतात त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात. आपण शिवाजी महाराज शाहू महाराज संत ज्ञानोबा संत तुकोबा महाराज आणि सर्व या महासंतांचं एक आदर्श घेऊन आपण पुढं आपल्या जीवनात चालायचा प्रयत्न करीत असतात आणि म्हणून मलासुद्धा थोडं मानसिक प्रेशर आहे महाराज की आपण नेमकं काय बोलावं आज. राजकीय बोलून तर चालणार नाही, एरवीचं सामाजिक भाषणसुद्धा बोलून चालणार नाही. महाराज जे तुम्हाला प्रबोधन करतात ते प्रबोधन मी करू शकत नाही. दोन महाराजांच्यात फरक असायलाच पाहिजे ना. जो महाराजांनी सांगितलं की तो भक्ती आणि शक्ती
आणि भक्ती आणि शक्ती एकत्र येऊ शकते, पण मीच भक्तीचं माध्यमातून जर प्रबोधन करावं तर शक्ती कुठं राहणार मग? आणि म्हणून हे निश्चित मी सांगू शकतो, त्या छत्रपती घराण्यात माझा जन्म झाल्यामुळे शिवाजी महाराजांचा शाहूंचा वंशज या नात्याने सांगू शकतो की मला काय या संतांच्याकडनं या महाराजांच्याकडे काय अपेक्षा आहे, तेवढा तर अधिकार आहे. मी नाही मोठा, मी मोठा मुळीच नाही आहे. त्या घराण्यात जन्म झाला म्हणून तुम्ही मान सन्मान मला देता, ते घराणं महत्त्वाचं, ते घराणं मोठं आहे. शिवाजी महाराजांनी हे कोणासाठी स्वराज्य निर्माण केलं? जिजाऊ ह्याच भागातून राजमाता झाल्या. जिजाऊ महाराजांनी शिवाजी महाराजांना संस्कार दिले, शहाजीराजेंचं स्वप्न त्यांना सांगितलं, शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी निर्माण केलं. हे हिंदवी स्वराज्याचा अर्थ काय हे आपल्याला समजलं आहे का? का शिवाजी महाराजांनी 350 वर्षाच्या अगोदर हे स्वराज्य आपल्याला निर्माण केलं? या स्वराज्याचं बोध काय आपण घ्यायचा? 350 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचा 13वा वंशज इथं आला आणि तुम्ही माझ्याकडं एक छोट्याशा ह्यांचीच मुलगी ना महाराजांची, हां महाराजांचीच मुलगी, पुरुषोत्तम महाराजांचीच कन्या आहेत. ती कन्या म्हणते की मलाच पटत नाही, विश्वास बसत नाही. त्यांना काही शिकवलं नाही महाराजांनी असं बोला म्हणून? मीच थक्क झालो बोललो, म्हटलं माईक द्या त्यांना. म्हटलं तर सांगायचा मुद्दा काय की हे जे स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी, ह्याचा अर्थ समजणं आपल्याला गरज आहे. म्हणजे स्व आणि राज्य म्हणजे आपलं स्वतःचं राज्य पाहिजे आपल्याला. हे कुठल्या शाया नको आहेत, मग ते आदिलशाही असू दे, मुघलशाही असू दे, निजामशाही असेल, आपल्या आपला हक्क आहे आपल्या सर्वांचा. आपल्या ह्या राज्यात आपण एका एका छताखाली आपण सगळे एकत्र यायला पाहिजे. मी इतिहासात बोलणार नाही आहे, इतिहासावर मी भाषण अजिबात करणार नाही. एकाच मुद्दा मी येऊन शेवटी थांबणार आहे, ते म्हणजे मला हे मिळालेलं विचारपीठ आज असं आहे की ह्याची जर मी संधी घेतली नाही तर या घराण्यात माझा जन्म होऊन उपयोग नाही आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला सर्वांना आहे. आपण शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या बद्दल बोलतो, त्यांचे चिरंजीव संभाजी महाराजांच्या शौर्यावर बोलतो, आपल्यासाठी बलिदान दिलं संभाजी महाराजांनी, त्यांच्यानंतर राजाला महाराजांनी 8 ते 9 वर्ष जिंजी, म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य दक्षिणेत होतं तामिळनाडूमध्ये, त्या किल्ल्यातून 9 वर्ष साम्राज्य सांभाळलं. आणि राजाराम महाराज वारल्यानंतर आपल्याला भगिनींना आमच्या आई बहिणी भगिनींना सांगायचं आहे की त्यांच्या सून ताराबाई राणीसाहेबांनी राजारामांच्या सुविघ्न पत्नी आणि शिवाजी महाराजांच्या सून यांनी 7 वर्ष आपलं मराठ्यांचं साम्राज्य मराठा साम्राज्याचा लढा दिला, त्या औरंगजेबला जवळपास सुद्धा येऊन दिला नाही, औरंगजेबला मराठ्यांचं साम्राज्य ताब्यात घेत आलं नाही, शेवटी तर मेला तो. त्याच्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजाला 9वी पिढी त्यांची. पण हे सगळं का सांगतो आपण? संत तुकाराम महाराज, ज्ञानोबा महाराज विदर्भात गेले की तुकडोजी महाराज, आपले चोकोबाराय महाराज, एवढे महासंत कुठल्या राज्यात आपल्याला पाहायला मिळतात का? कुठंच पाहायला मिळत नाही. भारताच्या कुठल्या राज्यात पाहायला मिळतात? कुठंच नाही. पण आपल्यात आहेत. त्यांच्या सगळ्यांची इच्छा काय होती? की आपलं महाराष्ट्र हे सुसंस्कृत व्हावं. या महाराष्ट्राचा आदर्श आताच महाराष्ट्र, त्यावेळीचं हिंदवी स्वराज्य होतं ते, पण आताचा महाराष्ट्राचा आदर्श सगळ्या राज्यांनी घ्यायला पाहिजे. पण आत्ताचं राजकारण ह्या थोड्या वर्षातला तुम्ही पहा कुठल्या खालच्या पातळीला गेलेले महाराज,
कोण काही बोलते, काय चाललंय, मत आपण देतो, मी राजकारण बोलत नाही, मत आपण देतो, त्यांना निवडून देतो, आपण आपला उपयोग करून घेतात. कोण म्हणाल का हे महाराष्ट्र आहे, आदर्शवत महाराष्ट्र आहे आज? कोण म्हणाल का हे संतांचं महाराष्ट्र आहे? कोण म्हणाल का हे तुकोबा ज्ञानोबांचं महाराष्ट्र आहे? कोण म्हणाल का हे ह्या महापुरुषांचं महाराष्ट्र आहे? इतक्या खालच्या पातळीवर चाललेलं आहे. आणि ह्या विचार मंचावरनं बोलणं सो मला शोभत नाही आहे, मला पटत नाही, पण माझ्या भावना मला आपल्या पुढे सांगायच्या आहेत, म्हणून मी बोलायला लागलोय. तुकोबा महाराज यांनी शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा प्रचार प्रसार केला. कसा केला? तो कीर्तनाच्या माध्यमातून केला. त्यावेळी सुद्धा म्हणजे तुकोबांनी शिवाजी महाराजांनी स्वराज्य का निर्माण केलं, आपल्यासाठी का स्वराज्य महत्त्वाचं आहे, का आपण या सगळ्या शाहींच्या गुलामी करत बसायचं, कशाला त्या मोगलशाहीकडे जायचं, कशाला त्या निजामशाहीकडे जायचं, कशाला त्या आदिलशाहीकडे जायचं, आपलं स्वराज्य नको का? हा पहिला जर प्रसार कोणी केला असं तर तुकोबा महाराजांनी केलेला. आणि म्हणून महाराज काय म्हटले, शक्ती आणि भक्ती आज एकत्र येण्याची तर गरज आहे, पण ही त्यावेळी एकत्र आलेली आहे. 350 वर्षाच्या अगोदरपासून हे पुढारी कोण बोलत नाहीत, त्यांना बोलायला आवडत नाही ह्या गोष्टी, पण ही खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. जी सुरुवात जर कोणी केली असेल स्वराज्याची, हे वाढवण्यासाठी, शिवाजी महाराजांचं स्वराज्य जर वाढवण्याचं असेल, हिंदवी स्वराज्य जर वाढवायचं असेल, तर ह्या संतांनी केलेली आहे. आणि ह्या संतांच्या माध्यमातून ह्या वारकऱ्यांनी केलेली. त्याच्यानंतर संरक्षण कोणी दिलं? संभाजी महाराजांनी. जी वारी तुमची चालते पंढरपूरला, त्याचं संरक्षण हे संभाजी महाराजांनी, राजाराम महाराजांनी, ताराबाई राणी सभेने दिलेले. म्हणजे छत्रपतींचं आणि वारकऱ्यांचं काय संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आज नाही आहेत, 350 वर्षापासून आहेत. म्हणून मग अशी मी इथं आलो, पुरुषोत्तम महाराज म्हटले बसा इथं, मोठा लोड ठेवला होता गादी, मी म्हटलं मी नाही बसणार, कोणी बोलवले मला? पुरुषोत्तम महाराज बरोबर माझ्या बाजूला बसायचं म्हटलं. शेवटी तुकोबांचा विचार तुम्हीच नेणार आहे पुढं, सगळे संत यंग महाराज आहेत, सगळे यंग महाराज आहेत, माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, म्हणून मला फार माझा स्वार्थ आहे, माझा फार मोठ्या अपेक्षा आहेत. हे का मोठ्या अपेक्षा आहेत? मला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आपण घडवायचं आहे महाराज, आपण घडवायचं आहे. बोलले माझं आपणही, तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या, घडवायचं आहे. या सगळ्या यंग महाराजांना ताकद देण्याचं काम संभाजी छत्रपती करणार. तुकोबा महाराजांचा तुकोबा होऊ शकत नाही का? ज्ञानोबा महाराजांचा दुसरा ज्ञानोबा होऊ शकत नाही का? ते काही रक्तानेच व्हायला लागते, नाही त्या विचाराने, त्या त्या तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून. म्हणजे शिवाजी महाराजांचा वंशज म्हणजे नुसता शिवाजी महाराजांचा वंशज नाही, तर शिवाजी महाराजांचा वंशज जर विचार जर शिवाजी महाराजांचा सांगितला नाही, तर मी कसा वंशज होऊ शकतो? आज शिवाजी महाराजांचे सुद्धा विचार तंतोतंत पालन करणारे ते सुद्धा विचाराचे वारसदार आहेत. मग तुम्ही तुकाराम महाराजांचे वारसदार नाहीत? आहेच. पण आमची अपेक्षा आहे महाराज, आमची अपेक्षा आहे, आज बोलणारच मी, आमची अपेक्षा आहे. आम्ही स्वराज्य, आम्ही संघटना काढली, पुढं राजकीय पक्ष होईल, तुम्ही आमच्यावर या काय न या तो भाग तुमचा आहे, पण तुम्ही आलं तर आम्हाला आनंदच आहे. पण राजकारण बोलायचं नाही असं ठरवलंय, ही जागा नाही आहे. पण एक तर अपेक्षा आहे की तुम्ही जे शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्यांचं जे शिवाजी महाराजांनी स्थापन केलं, ते सुसंस्कृत आपलं हिंदवी स्वराज्य व्हावं, सुसंस्कृत महाराष्ट्र व्हावं. हे सुसंस्कृत महाराष्ट्र करण्यासाठी तुमची सर्वांची जबाबदारी आहे, जबाबदारी आहे. त्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण सांगायलाच पाहिजे हे काय, हे सगळे पुढारी लोक सगळेच वाईट असतात नाही, त्यातले भोंदाश सगळे पुढारी लोक नुसतं राजकारण्यासाठी आपल्या सोयीनुसार सगळ्या गोष्टी करायच्या, काही बोलायचं काही बोलायचं काय घाण बोलतात. तुम्ही दररोज पेपर वाचत असाल, दररोज टी व्ही बघत असाल, नुसतं या 5 वर्षात नाही अनेक वर्षापासून हे आपल्याला सांगायचं माता भगिनींना,
हे आपल्याला सगळ्यांना ना तुमच्या ज्येष्ठ लोकांना सांगायचं आहे. ह्याच्यासाठी आपण कीर्तन ऐकायला येतो का? विरोध करायचा तुम्ही सगळ्यांना. तुम्ही विरोध करायला पाहिजे. का विरोध करायला पाहिजे? हा बाबा, हे आमच्या आम्ही इथं कीर्तन ऐकायला येतो. येताना तुम्ही कीर्तन ऐकाच. किती छान ऐकून आपण जातो. रात्री झोप छान लागते आपल्याला. काय लागते? इतकं एक वेगळं एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. इथं कोणाला आणलं नाही बांधून या इकडं. नाही तर कशा आता गाड्याची सोय करा, जेवणाची सोय करा. आम्हाला घरी पोचवलं की नाही त्याच्यासाठी माणसं आले, घरी पोचले की बघा चेक करा. इथं काय करावं लागते का? नाही करावं लागतं. किती शांत बसलेत. हे वातावरण हे तयार होणं सुद्धा ह्याला संस्कार लागतात. आणि हे संस्कार आपाप नाही घडले. जे शिवाजी महाराजांनी संस्कार आपल्यावर घडवलेले आहेत त्या संस्कारातून मी माझ्या भाषणाने मी सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो. ते सुसंस्कृत महाराष्ट्र तुम्ही नेहमीच बोलत आलेले महाराज, पण आता जाणीवपूर्वक बोलायला पाहिलं आणि सांगायला पाहिलं कीर्तनाच्या माध्यमातून. हे असलं राजकारण चालणार नाही. तुम्ही कोणालाही मतदान करा, आम्हाला काही घेणं नाही, पण असलं गलिच्छ राजकारण, खालच्या पद्धतीचं राजकारण, कोणाला पाहिजे त्या सोयीनुसार सगळं वापरून टाकायचं. हां, ज्या तुकोबा महाराजांच्याकडे आपण बघतो, ज्ञानोबा महाराजांकडे बघतो, चोकोबा महाराजांच्याकडे आपण बघतो, ज्या शाहू महाराज शिवाजी महाराजांच्याकडे बघतो, या महापुरुषांचा आपल्याकडे आदर्श हे सांगणं गरजेचं आहे. तुमच्याकडे विश्वासाने येतात महाराज सगळे लोक, तुमच्याकडे येतात विश्वास. मी एक मिनटं घेतून थांबतो, आपण शेवटी कीर्तन ऐकत मलाही नांदेडला जायचं आहे. हे सगळे लोक आपल्याकडे विश्वासाने येतात. एवढं शांतता कुठं पाहायला मिळेल का? ते कोणते एक महाराज आहेत सध्या, त्यांच्यावर मला बोलायचं नाही. ते साध्या टी व्हीवर काय ते चालू आहे, ते काय ते भविष्यवाणी सांगतात काय? हे बागेश्वर या इकडं सांगतात. आपलं घेणं देणं नाही. ते आमचे महाराज हेच. त्यांच्या विचारपीठावर मी जाणार नाही, कदापि जाणार नाही. आमचे वारकरीच हे आमचे महाराज आहेत. स्पष्ट तोंडावर बोलतो. त्यांचे लाखो लोक जात असतील चिठ्ठी आणायची आणि काहीतरी लिहायचं. अरे नाही बाबा, आपलं नाही जमत. आम्ही भविष्यवाणी सांगत नाही. आम्हाला भविष्यवाणी सांगायची नाही आहे. आम्हाला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडवायचा, तुकोबा महाराजांचा विचार काय, का वारकरी समाज एकत्र येतो, हे आम्हाला सगळं सांगायचं आहे. आम्हाला काही फसवायचं नाही आहे. आम्हाला जे फॅक्ट आहेत, जी खरी परिस्थिती आहे, तेच मांडायची. आम्हाला काही वेगळं जादू टोना काही करायचं नाही. भगवे कपडे घातले म्हणजे सगळं होत नाही. शुभ्र कपडे घातले त्याच्यामध्ये त्या कपड्याचा संस्कार असले की विषय संपला. म्हणून जास्त वेळ काही न घेता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, जर का भक्ती आणि शक्ती जर का एकत्र आली, महाराष्ट्र आपण खऱ्या अर्थाने जे शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र पाहिलं होतं, शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य पाहिलं होतं, ते आपण साकारू शकतो. मला माहिती आहे महाराज मला पुढच्या वर्षी बोलतील काही नाही. मी राजकारण बोलणार नाही. पण पुरुषोत्तम महाराज, सानप महाराज, बुरले महाराज येत आहेत. हां, पण मी सांगतो, मी आज संधी घ्यायची म्हणून मी बोलायला लागलोय, परखड बोलायला लागलोय. तुम्हाला आवडो काय न आवडो, हे कीर्तनाचा हा महाराज नाही आहे. आम्हाला कीर्तन करता येत नाही, करायचं नाही आहे.